ताज्या बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस प्राइम मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा। नमस्कार, एस प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। विवाहबाह्य संबंधाची चटक लागलेल्या महिलेने अडसर ठरणाऱ्या पतीला संपवण्याचा प्लॅन केला, पण एकाचा जीव घेता घेता गेलाय दोघांचा जीव। पतीच्या दारू बाटलीत इंजेक्शनच्या सहाय्याने विषारी औषध टाकले आणि ही दारू पतीने मित्रासोबत पिली। मात्र मरण्यापूर्वी ही दारू पत्नीनेच दिल्याचे सांगून त्याने आपले प्राण सोडले आहे। आपल्या नवऱ्याची हत्या करण्याचा बेत आखणाऱ्या महिलेमुळे दोन जणांना प्राण गमवावे लागल्याची घटना तामिळनाडूमध्ये घडली। या महिलेने नवऱ्याच्या दारूत विष मिसळलं होतं, पण दुर्दैवाने त्याच्यासोबत दारू पिणाऱ्या त्याच्या सहकाऱ्याचाही यामध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। ही घटना तामिळनाडूच्या मधुरांत काम या भागात राहणाऱ्या सुकुमार याच्यासोबत घडली आहे। कविता ही एक खाजगी कंपनीत काम करते, तर सुकुमार हा एक चिकन स्टॉलवर काम करत होता। कविताची विवाहबाह्य संबंध होते, यावरून त्या जोडप्यामध्ये नेहमीच वाद होत होते। 3 महिन्यापूर्वी हे जोडपं विभक्त राहू लागलं, पण त्यांच्या कुटुंबाने त्यांची समजूत काढली आणि ते पुन्हा एकत्र राहू लागले, पण त्यानंतरही कविताचे विवाहबाह्य संबंध हे थांबलेच नाहीत, त्यामुळे त्यांच्यात सारखाच वाद होऊ लागला। अखेर या वादाला संपवण्यासाठी कवितानं एक भयंकर कट रचला। शनिवारी ती सुकुमारचा भाऊ मणी याच्याकडे गेली आणि त्याने तिला दारू आणायला सांगितल्याचं तिनं मणीला सांगितलं। दारूच्या दुकानात जाणं बरोबर दिसणार नाही म्हणून तिने मणीला दारू आणायला सांगितले। मणीने तिला 400 रुपयाच्या 2 बाटल्या आणून दिल्या, त्यापैकी एक ती घरी घेऊन गेली। घरी घेऊन त्या बाटलीत इंजेक्शनच्या सिरिंजने कीटकनाशक भरलं। रविवारी तिने सुकुमारला त्याच्या एका मित्राने त्याला देण्यासाठी बाटली आणल्याचं खोटं सांगितलं आणि बाटली त्याच्याकडे दिली। ही बाटली घेऊन तो कामावर गेला। कामावर असताना त्याने दुपारच्या जेवणापूर्वी ती काढली आणि दारू प्यायला बसला। त्यावेळी त्याचा एक मित्र असलेला सहकारी हरिलाल यानेही त्याच्याकडे दारूची मागणी केली, त्यामुळे हरिलाल हाही त्याच्यासोबत दारू प्यायला बसला। दारू प्यायल्यानंतर काही क्षणात दोघांची शुद्ध हरपली। त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तिथं पोलिसांना पाचारण करण्यात आलं। सुकुमार याने पत्नीने आणलेली दारू प्यायल्यानंतर हा त्रास झाल्याचं पोलिसांना सांगितले। पोलिसांनी उर्वरित दारूचे नमुने तपासणीसाठी पाठवले, त्यात कीटकनाशकाचा अंश असल्याचं आढळून आलं। दरम्यान मंगळवारी सुकुमार आणि हरिलाल या दोघांचाही मृत्यू झाला। पोलिसांनी कवितेला ह्या प्रकरणी अटक केली आहे।